सगळ्या जनतेला जन्म तुम्हीच दिला असं म्हणायचे बहुतेक त्यांची कोणती ती काय त्यांची नातका काय ती तर बोलती म्हणते माझा बाप सगळ्यांचा बाप माझा बाप सगळ्यांचाच बाप आहे म्हणे काही कळत नाही अरे तुला सुद्धा तुला सुद्धा पोर कसे झाले प्रश्न आहे आपल्या कन्याला आपल्या समजवा आपल्या कन्याला समजवा नाहीतर मग आम्ही इलेक्शन काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराच्या बाहेर पडू शकणार नाही तिला सुजय दादा प्रेमाने ताई म्हणतात बरोबर त्यांचं बोल त्यांची संस्कृती आहे ती पण दादा या ताईचे पराक्रम जर पाहिले ना वसंतराव देशमुख एक ज्येष्ठ ग्रहस्थांनी त्यांच्या भाषणामध्ये अतिशय अक्षफार्य टीका स्थानिक लोकप्रतिनिधींबद्दल केली ती टीका होत असताना किंवा त्यांचं भाषण चालू असताना मी त्यांना दोनदाही थांबवण्याचा प्रयत्न केला किंवा के बसवण्याला पण मी सांगितलं होतं आणि दुर्दैवाने ते थांबत नसल्यामुळे मी माझ्या भाषणामध्ये लिहायला सुरू केलं त्यामुळे ते काय त्या क्षणाला बोलले हे मी स्टेजवर असताना मला लक्षात नाही आलं माझं भाषण संपल्यानंतर जेव्हा तो गोंधळ सुरू झाला तेव्हा मी एकाला विचारलं की हा काय प्रॉब्लेम किंवा काय विषय आहे ते म्हटले असं असं ते बोलले ते बोलल्यावर मी तेव्हाच त्याचा निषेध व्यक्त करायची वेळ सुरू होण्यापूर्वीच हा सगळा जो गोंधळ उडाला आणि ज्या पद्धतीने सगळी प्रक्रिया घडली माझं स्पष्ट मत आहे की महायुतीच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याचं त्या वक्तव्याशी संबंध नाही आम्ही त्या वक्तव्याचं निषेध व्यक्त करतो आणि अशा खालच्या पातळीवर किंवा पातळी सोडून जर कोणीही राजकीय पक्षाचा नेता बोलत असेल तर त्याला पक्षामध्ये ठेवलं जाणार नाही किंवा महायुतीमध्ये ठेवलं जाणार नाही तितकंच महत्त्वाचं आहे की वक्तव्य झाल्यानंतर ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्ते जे सभेला आले होते त्यांच्या गाड्या जाळल्या गेल्या गाड्यामध्ये असलेल्या महिलांच्या गाड्या थांबवण्यात आल्या गाड्या फोडण्यात आल्या आणि मग माझी अपेक्षा एवढीच आहे की या वक्तव्यासंदर्भात जे काही पोलीस प्रशासनाला कारवाई करणं योग्य आहे त्यांनी तो कलम लावून वसंतराव देशमुखांवर किंवा त्या वक्तव्यावर कारवाई करावी त्यामध्ये आम्ही कधीही मध्ये येणार नाही मात्र ज्या लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या जाळ्या सभेला आलेल्या महिलांचं देखील अशा पद्धतीने गाडीत खाली उतरून काही लोक शेतामध्ये गेले त्यांच्यावरही योग्य ती कारवाई व्हावी ही आमची माहितीची स्पष्ट मागणी आहे की हे जे व्यक्ती आहेत यापूर्वी देखील ते अनेक वादामध्ये अडकलेले आहेत दुर्दैवाने दुर्दैवाने मी स्टेजून उठून गेल्यानंतर मला एक महत्त्वाचा फोन होता म्हणून मी उठून खाली गेलो आणि तेवढ्यात त्यांचं भाषण सुरू झालं सुरू झाल्यानंतर मी स्टेजवर आल्यावर मी ताबडतोब दोन लोक कार्यकर्त्यांना सांगितलं की यांना खाली बसवा कारण की हे आक्षेपार्ह वक्तव्य करतील पण ते ऐकत नसल्यामुळे मग मी म्हटलं ठीक आहे पाच मिनटं त्यांना बोलू द्या तोपर्यंत मी माझ्या भाषणाची तयारी केली आणि ते वक्तव्य काय झालं आणि इतका आवाज येत होता की माझं भाषण संपल्यानंतर जेव्हा ही घटना घडली तेव्हा मला लक्षात आलं आणि म्हणून मला गरजेचं वाटलं की ह्या गोष्टी क्लॅरिफाय व्हाव्यात की या वक्तव्याशी महायुतीचा कुठलाही संबंध नाही आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो यापूर्वी माझ्या तीन सभा आहेत मोठ्या सभा झाल्या आहेत कधी असं घडलेलं नाही मी आयुष्यामध्ये आता जवळपास माझ्या दहा वर्ष राजकारणामध्ये गेले एवढ्या सभा झाल्या कधी असं वक्तव्य घडलेलं नाही हे अपवाद म्हणून त्या ठिकाणी घडलं गेलं जे दुर्दैवी होतं आणि मी स्वतः माझ्यावर झालेले आरोप जरी होते तरी त्याचं उत्तर मी सभ्य पद्धतीने आणि मुद्देसूद देतो त्यामुळे माझ्या भाषणामध्ये आपण पाहत असाल आजही मी कधीही स्थानिक आमदार सोडून आमदार साहेब हा शब्द उल्लेखित करूनच मी टीका करतो मी त्यांचं व्यक्तिश नावं घेत नाही त्यांच्या परिवाराचंही हो नाव घेत नाही आणि ही राजकीय संस्कृती आहे जी दोन्ही बाजूनी आजपर्यंत आम्ही पाळलेली आहे आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना नम्रपणे विनंती की अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य सगळ्यांनी टाळावेत आणि ही नेत्यांची जबाबदारी आहे यापुढे अशी घटना घडू नये यासाठी आमच्याकडून तरी प्रामाणिक प्रयत्न राहील आणि म्हणून आम्ही मुळात अशा लोकांना भाषण करू देणार नाही तो जो कार्यकर्ता आहे ते कार्यकर्ते ज्येष्ठ असल्याकारणाने त्या कालावधीमध्ये मर्यादा असतात एखाद्या व्यक्तीला स्टेजवर काही बोलण्याच्या त्यामुळे मी तेव्हा काही त्यांना बोललो नाही किंबोना मला ते कळालं नाही आज ज्या पद्धतीने रिॲक्शन आली ही स्वाभाविक आहे की कार्यकर्त्यांच्या नेत्याबद्दल एवढं खालच्या पातळीवर बोलणं आणि कार्यकर्त्यांनी त्याचा राग व्यक्त करणं इथपर्यंत ठीक होतं पण अशा पद्धतीने व्यक्त करणं गाड्या जाळणं आणि दगडफेक होणं लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी रस्ता रोको केला जातो ठिय्या आंदोलन केलं जातं पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला जातो पण महिला गाडीमध्ये असताना तुम्ही गाड्या फोडतात आणि जे माझं मूळ मतच ते आहे की संगमनेरमध्ये जी दहशत आहे ही दहशत आज जे मी इतके दिवस भाषण केले ती आज सर्वसामान्य माणसाला टी व्हीच्या माध्यमातून दिसली माझी अपेक्षा पोलीस प्रशासनाकडून एवढीच आहे की जेवढी कारवाई वसंतराव देशमुखांवर होईल तेवढीच कारवाई ज्यांनी ही दंगल घडून आणण्याचा प्रयत्न केला ज्यांनी गाड्या जाळल्या त्यांच्यावर जर गुन्हा दाखल होत नसेल माही बाजु तेंचा तर मग माहीती त्याची पुढची बाजू मांडेल त्यांचं भाषण संपल्यानंतर माझं भाषण साधारण पस्तीस मिनिटात चाललं माझं भाषण संपर्यंत कुठलीही घटना नाही पण या पस्तीस मिनिटांमध्ये जे फोन केले गेले जे गर्दी गोळा केली गेली चौका चौकामध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी जाण्याच्या रूटवर लोक उभे केले गेले या सगळ्या गोष्टी पोलीस प्रशासनाकडे आहेत त्याचे पुरावे आहेत आणि आता आपण बघू की आज आचारसंहिता चालू असताना आपण काय लोकप्रतिनिधी नाही आहोत त्यामुळे आचारसंहितेमध्ये पोलीस प्रशासन कशी कारवाई करेल हे बघायचं आहे का वसंतराव देशमुख हे भारतीय जनता पार्टीचं कुठलेही पदाधिकारी नाहीत हे काँग्रेस आपलं शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सुद्धा कार्यकर्ते नाहीत ते एक ज्येष्ठ नेते आहेत जे एक तिथल्या असलेल्या प्रस्थापितांच्या विरोधात ज्यांनी अनेक वर्ष लढा दिलेले एक नेते आहेत आणि त्यांच्या विरोधात विधानसभा पण लढवलेली आहे आणि म्हणून एक सिनियर या नात्याने आणि त्या गटामध्ये कार्यक्रम होत असल्या या नात्याने ते स्टेजवर होते माझी जबाबदारी आहे मी एक महायुतीचा घटक कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता या नात्याने जर त्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार असेल तर त्याचा प्रचार करणं मला बंधनकारक आहे संघटना आणि त्या ठिकाणी असलेली दहशतीमुळे सर्वसामान्य माणूस प्रचार करायला बाहेर पडत नव्हता आणि म्हणून माझ्या रूपाने त्यांना एक नवी उमेद मिळाली आणि म्हणून ज्या पद्धतीच्या सभा चाललेल्या आहेत त्याचं स्वतः कवरेज मीडिया करते आणि त्या सभेच्या आलेल्या गर्दीवर आपल्याला दिसून येईल की भविष्यामध्ये काय घडणार आहे आम्हाला जी शंका आहे की ज्या पद्धतीचा ज सर्वसामान्य माणसाचा प्रतिसाद याला मिळत आहे ते कुठंतरी या प्रकारे दाबलं जाऊ शकतं आणि म्हणून आज दुर्दैवाने मी त्याच्याबद्दल बोलणं योग्य नाही कारण की जे वक्तव्य होतं ते अतिशय खालच्या पातळीवर असल्यामुळे त्यांच्यावर पहिलं कारवाई व्हावी पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करेल पहिली कारवाई वक्तव्य करण्या व्यक्तीवर व्हावी मात्र मग ज्यांनी गाड्या जाळल्या ज्यांनी गाड्या फोडल्या त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे